माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले बोरगावच्या जिल्हा परिषदेच्या संबंधामध्ये. त्या जिल्हा परिषदेच्या निवेदनामध्ये असं लिहिलं आहे की बोरगाव मेघे वार्ड नंबर 1 इंदिरा झोपडपट्टी मेश्राम यांच्या घराजवळ समाज कल्याणमधून आयमॅक्स लाईट लावला होता असे माहितीच्या अधिकारमध्ये मी सगळी माहिती घेतली. परंतु कुठेही मुक्का चौकशी केली असता आयमॅक्स लाईट लावलेला नाही आहे. त्याचे जिल्हा परिषदमधून 1,34,000 रुपये काढण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद सदस्य पंकज सायंकार आणि रमाकांत कॉन्ट्रॅक्टर या दोघांच्या संमतीमुळे असे पैसे काढले आहे आणि त्या मागासवर्गाला वंचित ठेवलेले आहे. अशाच प्रकारचे अनेक लाईट अनेक योजनामध्ये बेंचमध्ये आणि नालीमध्ये सगळा घोळ झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायतकडून NOC सुद्धा घेतलेली नाही आहे. आणि त्या संबंधित माहितीचे अधिकार कागद घेऊन मी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज निवेदन दिले आहे. आणि हा सगळा भ्रष्टाचार पूर्ण बाहेर निघेल. अहो, याच्यात भ्रष्टाचाराला आळा बसेल की जनतेच्या पैशाची लूट कशी करतो. शिवसाहेबांना आज निवेदन दिलं काय म्हणाल ते म्हणे मी ताबडतोब चौकशी करतो. त्यांनी ताबडतोब अहवाल मागितलेला आहे आणि मी FIR ची मागणी केलेली आहे.